अहमदनगर शहरातील भिंगार येथे गेली 50 वर्षांपूर्वीपासून वसलेलं यशवंतनगर हे गाव एका व्यावसायिकाकडून उठवण्याचं काम होत असून समस्त ग्रामस्थांनी याबाबत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे तात्काळ धाव घेतली आहे. यशवंतनगर हे 50 वर्षांपूर्वी वसलेलं गाव. या ठिकाणी तेथील लोकांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याची कमाई घर बांधण्यासाठी लावली. या सर्व रहिवाशांचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी संपत आलंय. मात्र आता कोणीतरी एक व्यक्ती येऊन संबंधित जागा माझी आहे असं सांगत असल्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित व्यक्तीनं पोलीस आणून यशवंतनगर उठवणार आहे अशी बातमी पसरवली. त्यामुळे या गावचं काय होणार, आम्ही कुठं जायचं, एवढी आयुष्याची कमाई या जागेवर घर बांधण्यासाठी लावून काय करावं, हीच चर्चा येथील गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. कोणी घर बांधण्यासाठी 20-25 लाख रुपये खर्च केले, तर या गावाला शाळा खोल्या, समाज मंदिर, अंगणवाड्या, पाण्याच्या टाक्या, रस्ते डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, 1 करोड रुपयाची जलजीवन योजना, बुऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजना दिल्यात, सुखसुविधा दिल्यात. मात्र आज रोजी यशवंतनगर उठवण्याची भाषा कोणीतरी वारीस आहे असं सांगून करताय. येथील रहिवाशांनी सरकारी नियमाप्रमाणे संबंधित जागेची प्रत्येकानं नोटरी करून घेतली आहे. तसेच संपूर्ण गावकऱ्यांच्या जागेच्या आणि घराच्या नोंदी ग्रामपंचायत रेकॉर्डला लावल्यात. बाबूराव आळकुटे, मारुती आळकुटे, साहेबराव आळकुटे, दिगंबर आळकुटे, तुकाराम आळकुटे, नानीबाई आळकुटे अशी संबंधित जागा आळकुटे यांनी सर्व रहिवाशांना काही वर्षांपूर्वी नोटरी करून दिली आहे. परंतु आज रोजी या जागेवर दुसरी कोणती तरी व्यक्ती ही जागा माझी आहे असा दावा करीत आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गोरगरीब लोकांकडून फक्त पैसे उकळण्यासाठी हे कृत्य केलं जात आहे. या घटनेचा काळजीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय मिळून द्या अशी मागणी येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे गावकऱ्यांमध्ये खंबीरपणे उभे राहिले. यावेळी गावकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडली. याप्रसंगी गावकऱ्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना यशवंतनगर येथील या समस्येबाबत निवेदन दिलं. यावेळी माजी सरपंच अरुणा कांबळे, दलित महासंघ युवक जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंग घारू, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सुनील नवगिरे, प्रदेशाध्यक्ष अण्णाभाऊ साठे आणि शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान, गणेश ढोबळे, अखिल भारतीय मेहतर समाज संघटना जिल्हा अध्यक्ष सनी खरारे आदी उपस्थित होते. तर ग्रामपंचायतीकडे नोंदही लावली, तिची पाणी भरले, तुम्हाला लाईटची व्यवस्था केली, तुम्हाला रस्ते दिले, सगळी व्यवस्था झालेली. आता तिथं जर कदाचित एखाद्या व्यक्तीने घेऊन जर येऊन जर काही चुकीच्या पद्धतीने खरेदी जरी देवस्थानच्या पैशी केली, तर कायदेशीर कुठल्या प्रकारचे देवस्थानची पैशी जमीन त्याला खरेदी करता येत नाही. परंतु तिने कुठेतरी 2 पैसे देऊन काही उद्योग करण्याचा प्रयत्न केला असेल, पण इथून पुढे कुठलीच गोष्ट तुम्हाला सांगतो का, तुम्ही कुठल्या प्रकारची टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. तुमच्या पाठीमागे खंबीर मी, ज्याचा बंदोबस्त काय करायचं ते मी करेन. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या 3 शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.